नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुमच्या एक्झाम सुरू आहे. पी सी बी जो काही ग्रुप होता त्या ग्रुपच्या एक्झाम झालेल्या आहे. पी सी एम ग्रुपच्या एक्झाम सुरू आहे. ठीक आहे, जे काही फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स ज्यांचा ग्रुप आहे, कुणी कुणी मॅक्सिमम जणांचा ग्रुप कॉमनच राहतो, म्हणजे दोन्ही ग्रुप ट्राय करून बघतात. ओके, आता बघा, या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही इंजिनिअरिंगसाठी जे काही प्रिलिमिनरी एक्झाम देत आहे, तर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना ओके जेव्हा तुमचा कॅप राऊंड असतो, तर या कॅप राऊंडमध्ये डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं राहते. म्हणजे तुमच्याजवळ का एखादरी जरी डॉक्युमेंट राहिला नाही तरी तुम्ही तिथं अडचणीत येऊ शकता, आणि अशा बऱ्याचदा झालेल्या आहे. ठीक आहे, आपलं सगळं ओके आहे, म्हणजे आपण चांगल्या प्रकारे एक्झाम दिली, चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स तुम्ही त्या एक्झाममध्ये गेन केले, आणि सर ते शेवटी येऊन जर तुम्ही डॉक्युमेंटवर जर अडत असाल तर याला काय म्हणू शकतो, ती तुमचा निष्काळजीपणा झाला. ओके, तर तो तुम्ही निष्काळजीपणा करू नका. आणि या प्रोसेसमध्ये इंजिनिअरिंगच्या कॅपराऊंडच्या ॲडमिशनच्या वेळेस तीन अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे, जे त्यांनी त्यांच्या स्वतः ब्राउचरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 2024 महाराष्ट्र सी ई टी करिता जे काही महाराष्ट्र सी ई टी सेलने ब्राउचर आपल्या वेबसाईटवर पण तुम्ही तो ब्राउचर बघू शकता, तर त्या ब्राउचरमध्ये ओके तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन जेव्हा कॅपराऊंड हे करता, तर तेव्हा त्यांनी तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तिथं म्हटलेलं आहे. बघा, फर्स्ट नंबरचं आहे ओके कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी अत्यंत महत्त्वाचं. आफ्टर दॅट कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट आफ्टर दॅट नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर खूपच महत्त्वाचे. आणि या सर्वात जर कठीण डॉक्युमेंट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट काढायला वेळ लागतो. याच्या लक्षात, तुम्ही म्हणजे 10वी झाल्यानंतर जसंही तुम्ही ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घेता 11वीला, तर तेव्हा कॉलेजमार्फतच हा डॉक्युमेंट निघत असतो. कास्ट व्हॅलिडिटीचा डॉक्युमेंट जेव्हाही तुम्ही सायन्स करता ॲडमिशन घेता तेव्हा हा डॉक्युमेंट निघत असतो. तर हा अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे इझी आहे, म्हणजे तुमच्या जर वडिलांचं जर इन्कम इन्कम प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट पण ओके दोन तीन गोष्टी लागतात, मला एक्झॅक्टली माहीत नाही, परंतु हा विदिन वीक ओके म्हणजे हप्त्याभरातही तुम्हाला हा डॉक्युमेंट मिळू शकतो. त्याच्यामुळे याची काळजी करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, परंतु कास्ट व्हॅलिडिटी इन आफ्टर दॅट कास्ट सर्टिफिकेट ओके हे दोन डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे. जेही काही लोक कॅटेगरीत येतात ओके तर त्यांच्यासाठी हे दोन डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे. कास्ट सॉरी नॉन क्रिमिनल तुम्ही इझिली घेऊ, म्हणजे इझिली मिळू शकता ओके. नॉन क्रिमिनल तुम्हाला उत्पन्नाच्या ह्याच्या त्याच्या भरोशात दोन तीन डॉक्युमेंट्स लागतात, याला जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही. परंतु इथं तुम्हाला खूप अडचणी येतात, म्हणजे खूप सारे डॉक्युमेंट्स लागतात ओके ओके हे अत्यंत तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स झाले, ते तुमच्याजवळ असायलाच पाहिजे ओके. आता काही लोकांना आपल्याला समजा तुम्हाला कळत नाही ओके, तुमच्या पालकांना सांगा ओके, कारण की खूप अपडेट, काही लोकांचे पालक अपडेट राहतात, त्यांना माहिती राहते की बा माझा मुलगा इंजिनिअरिंगला जाणार आहे ओके ओके शिकलेले राहतात बिचारे ओके. काही लोक तेवढी नाही राहत, माहीत नाही राहत, असं थोडी आहे सगळ्या प्रत्येक गोष्टी सगळ्यांना माहीत राहील. तर त्यांना तुम्ही तुमच्या वडिलांना तुमच्या पालकांना तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, मला मला इथं जायचं आहे असं असं लागतं म्हणून. क्लिअर, त्यानंतर बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे बघा, जसं की तुम्ही आता तुमचा रिझल्ट लागला ओके, आफ्टर दॅट म्हणजे तुमचा जो काही 12वीचा रिझल्ट लागला ओके, 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुमचा जो काही मार्कशीट आहे, मार्क स्टेटमेंट म्हणू याला आपण ओके, हे लागेल. आफ्टर दॅट बोर्ड सर्टिफिकेट आहे, HSC सर्टिफिकेट पण लागेल तुम्हाला ओके. त्यानंतर हे म्हणजे HSC रिलेटेड झालं ओके. त्यानंतर तुम्ही SSC रिलेटेड पण ओके, SSCचं स्टेटमेंट पण ठेवायचं, त्यानंतर SSCचं तुम्ही सर्टिफिकेट पण ठेवायचं ओके ओके. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट ओके. आणि एक लक्षात ठेवायचं, जसं म्हणजे तुम्ही 12वीनंतर त्या कॉलेजमधून आपण ॲडमिशन काढतो, इंजिनिअरिंगला आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अदल कॉलेजमध्ये, तर आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला लागते TC ओके, लिव्हिंग सर्टिफिकेट ओके, TC लागतं. म्हणजे हे तुम्हाला तुमच्या जो काही तुम्ही 12वी जिथं शिकला त्या कॉलेजमधनं तुम्हाला, हे तर काही मोठी गोष्ट नाही, तुम्हाला इझिली हे कळून जाते. TC तर काही मोठी गोष्ट नाही, याच्या लक्षात. त्यानंतर तुमचा वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट ओके. त्यानंतर डोमेसाईल ठेवायचं, अधिवास ओके,
हे 10 ते 12 डॉक्युमेंट्स, आणखी काही डॉक्युमेंट्स असतील मला आठवत नसतील, परंतु या सगळ्यांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की 10वी आणि 12वीचं, ओके, 10वी 12वीचं मार्क स्टेटमेंट आणि बोर्ड सर्टिफिकेट जो काय राहतो तो तुम्हाला डिजी लॉकर ओके या ॲपवरच तुम्हाला मिळून जाते. आत्ताही तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला तुमचं 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं सर्टिफिकेट या डिजी लॉकर या ॲप्लिकेशनवर मिळून मिळते. ओके, गव्हर्नमेंटचं ॲप आहे त्याच्यामुळे तिथं भरपूर सारे. त्यानंतर मग तुम्हाला सोबत तुम्हाला एक आधार कार्ड पण ठेवावं लागेल. ओके ओके, या म्हणजे अत्यंत महत्त्वाचे. ओके, हे सगळे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. या डॉक्युमेंट्समध्ये हे 3 डॉक्युमेंट्स आणि या तिन्ही डॉक्युमेंट्समध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि म्हणजे या 3 डॉक्युमेंट्सचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ब्राउचरमध्ये केलेला आहे. ठीक आहे, बघा मी इथं तुम्ही बघू शकतास की या ब्राउचरमध्ये जे काही 3 डॉक्युमेंट्स आहेत तिथं दिलेले 3 डॉक्युमेंट्स जे आहे, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल, त्या ब्राउचरमधनं म्हणजे त्यांनी नमूद केलेला ब्राउचरमध्ये, त्याच्यामुळे मला तो इथं टाकणं भाग पडलं. ठीक आहे, त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं. ठीक आहे, आपण अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी करतो, परंतु आपण इथं निष्काळजी करून चालणार नाही. हे या सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवे. ओके, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.